धुलीवंदनच्या दिवशी लोहार लाईनमधील घडलेल्या घटनेची चौकशी होणे आवश्यक. दिनांक 25 मार्च 2024 रोजी पुसद शहरातील लोहार लाईन येथे सायंकाळी 5:30 वाजता एका क्षुल्लक कारणावरून हाणामारीची घटना घडली व त्या घटनेनंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे जाऊन मारहाण केल्याची तक्रार दिली व त्या तक्रारीवरून 3 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु त्या दिवशी 5:30 वाजता अशी कोणतीही घटना घडली नाही. सदर मारहाणीची घटना ही 6 वाजताच्या नंतर घडलेली आहे व तक्रारीमध्ये घटना वेळ हा 5:30 वाजताचा दाखविण्यात आला आहे आणि यात रवी मोगरे याला आरोपी दाखविण्यात आले. याबाबतचा CCTV फुटेज हिंद न्यूजच्या हाती लागला असून यात रवी मोगरे हा त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता आपल्या घरात जाताना दिसत आहे व घटना घडते वेळी ते त्या फुटेजमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर घटनेची योग्यरित्या चौकशी करून योग्य आरोपीवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जोर धरत आहे.